बघा लेकरांनो, पुढचा प्रश्न, तीन संख्यांची सरासरी 150 आहे, त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती? त्या संख्यांची दुप्पट केली तर मित्रांनो सरासरीची सुद्धा दुप्पट करा। तीन संख्यांची सरासरी किती आहे? 150। या 150 ची सुद्धा दुप्पट करा, नवीन येणारी सरासरी काय असणार? तर 300। ओके, वाटल्यास तुम्हाला करून पाहिजे असे, तीन संख्यांची सरासरी 150 आहे, हा गुणाकार करा। याचा अर्थ असा होतो, तीन संख्यांची बेरीज 450। आता गणित मध्ये त्या संख्यांची दुप्पट केली म्हणजे काय? इथं गुणीला 2 करा, उत्तर येणार त्या संख्यांची दुप्पट केल्यानंतर त्या सर्व संख्यांची बेरीज किती येणार? 900। आता या 900 ला तीन संख्या आहेत, तीन भागा, काय आलं? 300। अशा प्रकारच्या गणितामध्ये मित्रांनो त्या संख्यांची दुप्पट केली असा शब्द प्रयोग असेल तर सरासरीची सुद्धा दुप्पट करायची। ओके, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे, 300। ओके विद्यार्थी मित्रांनो, असेच पुढील सदरातील विविध प्रश्न अभ्यासण्यासाठी आणि खास करून स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी व्हिडिओ आवडत असतील जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रामकृष्ण।